नमस्कार. हां नमस्ते. आपलं नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा. माझं नाव महेश सर्जाव ढोले, राहणार आष्टा, जिल्हा सांगली, तालुका वाळवा. अच्छा ठीक आहे. हे ढोले ढोले दादा, मला सांगा, ही जी काय आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आता उभं आहे, हे साधारणतः आपलं क्षेत्र किती एकर आहे? अडीच एकर आहे. अडीच एकर. हा अडीच एकराचा आपला टोटल सगळा प्लॉट आहे. होय. तर तुम्ही ह्या गव्हाच्या पिकासाठी जीपी फायबरचं तंत्रज्ञान वापरले, तर ह्याला काय केलं तुम्ही? आळूनी घातल्या, फवारणी घातल्या का फक्त फवारणी केल्या? फक्त फवारणी घेतल्यात. तीन फवारण्या तुम्ही घेतल्यात. होय. तर फवारणी केल्यानंतर साधारणतः तुम्हाला गव्हाच्या वाढीमध्ये प्रामुख्याने काय काय बदल जाणवते? गव्हाची काय काळुगी वाढल्या, जाम पानाची रुंदी वाढल्या. तर दवा रुंदी वगैरे कशी वाढल्या? बघा, ही रुंदी बघा, पानाची कसली वाढल्या. एवढी रुंदी कोणाच्या गव्हाची होत नाही. एवढी रुंदी वाढल्या, रुंदी वगैरे जी चांगली वाढली. एकसारखी सगळे पानांची साईज एकसारखी. कुठे जरी बघितलं तर हीच रुंदी येणार. रुंदी वगैरे ही चांगली फंटास्टिक आहे. आणि ही रुंदी चांगली झाल्यामुळं ह्याचा ज्यावेळेला ऊस, आपलं जे काय गहू पीक आहे, आता हे गव्हाचं ज्यावेळेला लोंब्या पडायला चालू झालं किंवा एका पानं आलं, त्यावेळेला त्याचा लोंब्या पडताना काय फायदा झाला आपल्याला? लोंबी लांबी पडली, लांबडी पडली आहे. एकसारखी लांबडी आणि दुसरी लोंबी, म्हणजे असे प्रत्येक गावापेक्षा लोंबी लांबडी आहे. पर सगळ्या गावांच्या पेक्षा म्हणजे असे औषधाच्या ह्याच्यामुळे, रिझल्टमुळे लोंबीतले फरक आहे. लोंबी वगैरे तुम्हाला चांगली पडली. तर साधारण तुम्हाला एकरी काय उत्पादनाची अपेक्षा, काय वाटतं तुम्हाला किती उत्पादन निघेल? एकरी आपल्याला 17-18 पोती होणार की या वर्षी होणार. पूर्वी पण तुम्ही गहू करत असणार. पूर्वी किती ऍव्हरेज काढायचे तुम्ही? 12-13 पोती. 12-13 पोती, म्हणजे यावर्षी 3-4 पोती आपलं साधारण उत्पादन यावर्षी वाढेल. बरं बरं. तुम्ही एकंदरीत ह्या सगळ्या तंत्रज्ञानावरती, सगळ्या गोष्टीवरती समाधानी आहात? होय. ओके ओके ओके. धन्यवाद. धन्यवाद.